गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू आय होप यू ऑल ऑल आर सेफ ॲट होम सीन्स फ्रॉम द चाइल्डहुड वी ऑल लाईक टू लिसन अँड सी द स्टोरीज टुडे वी आर गोइंग टू लर्न अ लेसन ऑफ इंग्लिश विच इज ग्रँडपा पटेलचं स्टोरी मुलांनो तुम्हाला गोष्टी वाचायला निश्चितपणे आवडतात तर आज आपण अशाच प्रकारची गोष्ट बघणार आहोत जी की आजोबांनी रौनक आणि त्यांच्या मित्रांना सांगितलेली आहे म्हणजेच आज आपण वन पॉईंट सिक्स ग्रँड पटेलचं स्टोरी हा चॅप्टर पाहणार आहोत तर आता आपण चॅप्टरला सुरुवात करूया ग्रँडफादर वॉज अ टेलिंग अ स्टोरी टू रोनक अँड हिज फ्रेंड आजोबा रोनक आणि त्यांच्या मित्रांना गोष्ट सांगत होते ग्रँडपा सेज वन्स ऑन अ टाईम नियर द वॉटर्स एज आजोबा काय म्हणतात पहा कोण्या एका काळी पाण्याच्या किनाऱ्या लगत रोनक सेज एक्सक्यूज मी ग्रँडपा अँड आस्क वॉट इज अन एज त्यावर रौनक म्हणतो आजोबा किनारा म्हणजे काय ग्रँड पासेज माय डिअर बॉय आलो मी टू कम्प्लीट दिस सेंटेन्स वन्स अपॉन अ टाईम अ कॅमल अँड अ जॅकल लिवड बाय अ रिवर नियर द वॉटर्स एज अँड ऑन द अदर साईड ऑफ द रिवर देअर वॉज अ विलेज ऑन विथ फील्ड्स अँड फार्म्स नाऊ कॅन एनी वन हेल्प रोनक विथ द वर्ड एज आजोबा म्हणतात माझ्या प्रिय मुला मला वाक्य तर पू पूर्ण करण्याची परवानगी दे कोण्या एकेकाळी उंट आणि कोल्हा नदीच्या किनाऱ्यावरती राहत होती त्या नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर एक छोटेसे गाव होते तिथे शेतकरी त्यांच्या शेतमळ्यांसोबत राहत होते रोनक रोनकला आता कोणी सांगू शकेल का किनारा म्हणजे काय असतं सेज लेट मी गेस

अगदी बरोबर आहे तुझं कोला फार हुशार होता त्यानं त्यान त्याचा मित्र उंटासोबत एक चाल करायचे ठरवले जो की आनंदाने दूरवर चरत जात होता राधिका सेज ग्रँडपा कुड यू प्लीज रिपीट द लास्ट फ्रेज राधिका म्हणते आजोबा शेवटचं वाक्य पुन्हा सांगाल का ग्रँडपा सेज हॅपीली मंचिंग अवे द कॅमल वॉज हॅपिली अँड स्लोली इटिंग ऑर मंचिंग अवे हिज फूड आजोबा म्हणतात आनंदाने दूर चरत जात होता म्हणजे तो उंट आनंदाने खात स्वतः दूर दूर जात होता ग्रँड पासेज द जॅकल बिगेन टू टेम हिम टू गो फॉर द शुगर कॅन ट्रीट कोल्हा त्या उंटाला उसाच्या मेजवानीसाठी मोहात पाडू लागत होता विद्या सेज पार्डन आय डिडंट गेट द लास्ट वर्ड कुड यू रिपीट दोज विद्या काय म्हणते आजोबा श शेवटचं वाक्य तुम्ही पुन्हा सांगाल का ग्रँडपा सेज अ शुगर केन ट्रीट त्यावर आजोबा म्हणतात उसाची मेजवाणी सेज सॉरी ग्रँडपा बट आय डीड नॉट अंडरस्टँड द फ्रेज अ शुगर केन ट्रीट विद्या म्हणते माफ करा आजोबा पण मला उसाची मेजवानी या वाक्यप्रचाराचा अर्थच समजला नाही ग्रँड पासेज अ ट्रीट समथिंग स्पेशल दॅट वन एन्जॉयज द जॅकल वॉन्टेड द कॅमल टू गो विथ हिम टू द शुगर कॅन फील्ड आजोबा म्हणतात मेजवानी ही एक ही एक एखाद्या विशिष्ट गोष्टीचा आनंद घेण्यासाठी असते कोल्याची अशी इच्छा होती की उंटाने पण शेतमण्यात यावं अक्षय सेज कॅन आय एक्सप्लेन फर्दर द जॅकल अँड द कॅमल वे आर गोईंग टू ईट अँड एन्जॉय द शुगर केन फ्रॉम द फार्मर्स फील्ड अक्षय म्हणतो मी पुढे सांगू शकतो का तो कोल्हा आणि उंटश मेजवानी घेण्यासाठी त्या शेतकऱ्यांच्या शेतमाळ्यात जातील राधिका आस्क वाय एव्हरी वन विल एन्जॉय अ शुगर कॅन ट्रीट का बरं प्रत्येकजण ऊसच्या मेजवानीचा आनंद घेईल ग्रँडपा सेज येस यू हॅव अंडरस्टूड द मीनिंग ऑफ ट्रीट त्यावर आजोबा म्हणतात हो तुम्हाला आता या मेजवानी शब्दाचा अर्थ समजला आहे तर गौरी सेज प्लीज कंटिन्यू ग्रँडपा लेट्स लिसन टू द स्टोरी बट टेल मी प्लीज

आजोबा तुम्ही गोष्ट सांगा प्रश्नांची उत्तरे शेवटी द्या हियर द कन्व्हर्सेशन बिटवीन रोनक्स फ्रेंड्स अँड ग्रँडपा इज कम्प्लिटेड नाव द ग्रँडपा स्टार्ट्स टेलिंग अ स्टोरी टिट फॉर टॅट वन्स अपॉन अ टाईम अ कॅमल अँड अ जॅकल लिवड बाय अ रिवर नियर द वॉटर्स एज अँड ऑन द अदर साईड ऑफ द रिवर देअर वॉज अ विलेज विथ फील्डस अँड फार्म्स खूप खूप वर्षापूर्वी एका नदीच्या शेजारी एक उंट आणि एक कोल्हा पाण्याच्या काठाजवळ राहत होते त्या नदीच्या दुसऱ्या बाजूला शेते आणि शेतमळे असलेले गाव होते द जॅकल वॉज व्हेरी क्लेवर ही ट्राईड टू प्ले अ ट्रिक ऑन हिज फ्रेंड द कॅमल हू वॉज हॅपिली मंचिंग अवे हिज फूड The jackal began to tempt him to go for a sugarcane treat in the in a farmer's field. At last, the camel hesitated. But in the end, he agreed to go with the jackal ride a sugarcane field. तुकोलला खुब हुशार होता. आपले खाने अनन्दाने चगल तसलेला तैचा मित्राला उंटाला. त्याने युक्तीने फसवण्याचा प्रयत्न केला कोल्हा त्याला त्याच्या कोल्हा त्याला एका शेतकऱ्याच्या शेतातील उसाच्या मेजवानीला जाण्याकरिता भुरळ घालू लागला सुरुवातीला तो उंट घुटमळला त्याने होय नाही असे उत्तर दिले परंतु अखेरीस त्याने कोल्हाबरोबर जाऊन उसाच्या शेतावर धाड घालण्याचे कबूल केले the jackal sat on a camel's back and the two friends crossed the river they ate their fill in the sugarcane field suddenly the jackal began to howl Shh, said the camel you will wake the farmer but the jackal went on howling sure enough the farmer and his helpers came running टू टू द फील्ड द नॉट not स्लिप्ड अवे बट farmers कॅमल कुड नॉट डू सो द away कोल्हा उंटाच्या पाठीवर बसला आणि त्या त्या दोन मित्रांनी नदी ओलांडली ऊसाच्या शेतात त्यांनी अगदी पोट भरून ऊस खाल्ला अचानक तो कोल्हा मोठमोठ्याने केकाटू लागला चुप्प बस असं उंट म्हणाला तू त्या शेतकऱ्यांना जागे करशील परंतु लबाड कोल्हा मोठ्याने केकाटतच राहिला साहजिकच तो शेतकरी व त्याचे नौकर शेताकडे धावत आले तो खोडसाळ कोल्हा निसटून पळून गेला परंतु गरीब बिचाऱ्या उंटाला तसे करता आले नाही शेतकऱ्याने त्याला भरपूर चोप दिला The jackal was waiting for the camel at the river side. He said, Sorry, brother, but I am in the habit of singing after a good dinner. I hope you didn't mind it much. तो कोल्हा नदी किनारी उंटाची वाहत पाहत होता तो म्हणाला माफ कर बंधू परंतु रात्रीच्या चांगल्या जेवणानंतर मला गाण्याची सवय आहे मला वाटते तू ते फारसे मनाला लावून घेतलेले नसावेस द कॅमल डिडंट से एनिथिंग ही लेट द जॅकल सीट ऑन हिज बॅक अँड एंटर्ड द रिवर नियर द मिडल ऑफ द रिवर the water was very deep there there the camel began to take a dip in the river the jackal was frightened what are you doing you silly fellow are you trying to drown me unta kahis bolla nahi त्याने कोल्याला आपल्या पाठीवर बसू दिले आणि व तो नदीत शिरला त्या नदीच्या मध्याजवळ पाणी खूप खोल होते तेथे ते उंटाने नदीमध्ये बुडी मारण्याचा बुडी मारायला सुरुवात केली कोल्हा घाबरला अरे मूर्खा तू हे काय करीत आहेस मला बुडवण्याचा प्रयत्न करीत आहेस का असे कोल्हा म्हणाला नो ब्रदर सेट द कॅमल इट इज जस्ट दॅट आय एम इन द हॅबिट ऑफ टेकिंग अ डीप इन द रिवर आफ्टर अ गुड मिल आय होप यू डि यू डोंट माइंड नाही बंधू उंट म्हणाला एवढेच की जेवणानंतर मला नदीत बुड बुडी मारण्याची सवय आहे मला आशा आहे तुला वाईट वाटले नसेल द नॉट इज या कर हिज लेसन ही नेवर ट्रबल द कॅमल अगेन त्या खोडसाळ कोल्ल्याला चांगला धडा मिळाला त्याने त्या उंटाला कधीही त्रास दिला नाही अशा प्रकारे जशास तसेही नाव वी आर गोईंग टू लर्न सम डिफिकल्ट वर्ड्स ऑफ द स्टोरी टिट फॉर टॅट एज एज मीन्स बॉर्डर ऑर अ लाईन वेअर वन थिंग स्टॉप ऑर अनअदर बिगेन्स एज म्हणजे काठ ट्रिक ट्रिक मीन्स अन इफेक्टिव क्लेवर ऑर अ क्विक वे ऑफ डुईंग समथिंग ट्रिक म्हणजे युक्ती टेम्प्ट टेम्प मीन्स टू अट्रॅक्ट टेम्प म्हणजे लक्ष केंद्रित करणे ट्रीट ट्रीट मीन्स टू कन्सिडर समथिंग इन अ पर्टिक्युलर वे ट्रीट म्हणजे मेजवानी हेजिटेड टू पॉज बिफोर सेईंग ऑर डूईंग समथिंग बिकॉज यू आर वरीड ऑर नॉट शुअर हेजिटेड म्हणजे हो किंवा नाही म्हणणे किंवा काकू करणे नाव ऑन द नेक्स्ट पेज वी हॅव गिवन सम ॲक्टिव्हिटीज Now, put the following pictures in the proper sequence. In this first picture, the camel agreed to go with the jackal to ride the sugarcane field. In the second picture, the jackal sat on the camel's back and the two friends crossed the river. In this third picture, they ate their field in the sugarcane field. Suddenly, the jackal began to howl. In this fourth picture, the farmer beat the camel up and drove.

फॉर एक्झाम्पल अमन पेन बुक लातूर लव करेज मिल्क ऑक्सिजन हॅपीनेस टी सी हिट द फॉलोईंग वर्ड्स अँड देन पुट इन द प्रॉपर कॉलम इन द टेबल पुढील शब्द वाचा आणि नंतर ते तक्त्यातील योग्य स्तंभात लिहा ॲड इट टू मोर वर्ड्स टू इच रो इन द टेबल प्रत्येक रांगेत आणखी दोन शब्दांची भर घाला पीपल पीपलमध्ये पहा आता कोणते कोणते वर्ड्स येतात Grandpa, friends, farmer, helpers, radhika, doctors, teacher, animals, camel, jackal, boar, peacock, places, village, farm, field, temple, school. Things we can feel see, etc. Water, steak, sugarcane, flowers, laptop. Things we cannot touch see, etc. टाइम ट्रीक हॅबिट हॅपीनेस ऑक्सिजन एअर इट टी ए प्रॉपर वर्ड्स इन द नेबरिंग बॉक्सेस ट्राय टू मेक ॲज मेनी मिनिंगफुल सेंटेन्सेस ॲज यू कॅन शेजारच्या चौकटीत योग्य शब्द वापरून तुम्हाला शक्य असतील तेवढी अर्थपूर्ण वाक्य तयार करा फॉर एक्झाम्पल फर्स्ट वन दे जम्पड डाऊन सेकंड वन हॅच शी सॉल्ड पजल थर्ड वन यू कॅन डू इट याप्रमाणे आपल्याला वाक्य तयार करायचे आहेत राईट डाऊन एनी फाय सेंटेन्सेस यू मेक इथे तुम्हाला काही वाक्य तयार करून दाखवत आहे फर्स्ट वन डज ही सिंग सॉफ्टली सेकंड वन शी हॅज ट्राईड हार्ड थर्ड वन यू कॅन वेक अप फोर्थ वन डीड यू रीड बुक्स फिफ्थ वन विल यू सॉल्व पझल्स नाऊ ट्राय टू मेक युअर ओन सेंटेंसेस इन योर क्लास वर्क नाऊ वी आर गोइंग टू लर्न अबाउट लँग्वेज नाऊ वी आर गोइंग टू लर्न अबाऊट प्रोनाउन प्रोनाउन म्हणजे सर्वनाम प्रोनाउन डेफिनेशन अ वर्ड विच इज यूज्ड इन्स्टेड ऑफ नाउन इज कॉल्ड ॲज प्रोनाउन नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला किंवा नामाची पुन पुनरावृत्ती टाळण्यासाठी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात फॉर एक्झाम्पल आय वी यू ही शी इट दे एक्सेट्रा क्वेश्चन लिज द इंग्लिश प्रोनाऊन्स आय वी यू ही शी इट दे देन राईट इक्वेलंट प्रोनाऊन्स इन युअर मदर टंग अगेन्स इच प्रथम आय वी यू ही शी इट दे ही इंग्रजी सर्वनामे लिहा त्यानंतर प्रत्येकासमोर तुमच्या मातृभाषेतील समानार्थी सर्वनामे लिहा आय आय म्हणजे काय मी वी आम्ही यू तू किंवा तुम्ही ही तो शी शी म्हणजे ती इट ते मीन्स दे, दे ते त्या ती सो नोट डाऊन ॲक्टिव्हिटीज इन युअर क्लास वर्क विच वी हॅव कंप्लीटेड इन द लेसन अँड रीड द स्टोरी अगेन अँड अगेन थँक्यू